तो बॉलिवूड अभिनेता, ती मराठी अभिनेत्री, दोघांमध्ये चक्क 27 वर्षांचं अंतर. तो पंजाबी कुटुंबातून आलेला तर ती मराठमोळी मुलगी. पण तरीही आज हे जोडपं इंडस्ट्रीतील आदर्श जोडप्यांपैकी एक मानलं जातं. असं म्हणतात ना, प्रेमाला जात, वय, धर्म, पंथ कशाचंच बंधन नसतं. आणि अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता विजय आनंद यांची लव्ह स्टोरी ऐकल्यानंतर तुमचा यावर नक्कीच विश्वास बसेल. चला तर मग जाणून घेऊयात सोनाली आणि विजय यांची हटके लव्ह स्टोरी. काजोल आणि अजय देवगण यांचा प्यार तो होणा ही था हा चित्रपट तुमच्या नक्कीच लक्षात असेल. या चित्रपटात काजोलला धोका देणाऱ्या बॉयफ्रेंडचा रोल साकारणारा राहुल म्हणजेच अभिनेता विजय आनंद. या चित्रपटानंतर विजय प्रचंड लोकप्रिय झाला. 1995 आसमान से आए या मालिकेतून त्यानं पदार्पण करत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं. तर अभिनेत्री सोनाली खरेनं 2000 साली आलेल्या तेरे लिए या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकांमध्ये तिने लहान सहान भूमिका साकारल्या. प्यार तो होणाई था नंतर विजय आनंद यांना फिल्मच्या ऑफर्स येत असूनही एका आजारामुळं त्यांच्या करिअरला ब्रेक लागला. यानंतर विजय अभिनयापासून दूर जाऊन योग आणि अध्यात्माच्या जवळ गेले. काही काळानंतर त्यांनी पुन्हा मालिकांमधून पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. 2004 साली सहारा वन चॅनलवरील रात होणे कोहे या हॉरर मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांना भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तर याच मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांची अभिनेत्री सोनाली खरेसोबत पहिल्यांदाच भेट झाली. या मालिकेत त्यांना नवरा बायकोची भूमिका साकारायची होती. एकत्र काम करत असतानाच त्यांची चांगली मैत्री झाली. एका एपिसोडसाठी ते एकत्र आले असले तरीही त्यांची मैत्री मात्र पुढे कायमच राहिली आणि पुढे ते सतत एकमेकांना भेटू लागले. त्या दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडू लागले होते. त्यामुळे कोण पुढाकार घेणार असा गोंधळ दोघांच्याही मनात सुरू होता. अखेर विजय यांनी पुढाकार घेऊन सोनालीला प्रपोज केलं. अखेर 2.5 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सोनाली आणि विजय यांनी 30 मार्च 2007 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली आणि विजय आनंद यांच्यामध्ये तब्बल 27 वर्षांचा गॅप आहे. तर आता त्यांच्या संसाराला 17 वर्ष उलटली आहेत. दोघांचाही सुखी संसार आणि एकमेकांवरील प्रेम पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की त्यांच्यामध्ये 27 वर्षांचा गॅप आहे. तर विजय आणि सोनाली यांना एक मुलगी देखील आहे. सनाया असं तिचं नाव आहे. विजय आज अभिनयासोबतच योग आणि अध्यात्माचं प्रशिक्षण देतात. तर सोनाली देखील अभिनयासोबत फिटनेस संबंधी सोशल मीडियावरून माहिती देत असते. तेव्हा सोनाली आणि विजयची ही हटके लव स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आणखीन कोणत्या प्रकारच्या अशाच लव स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.